मित्रांनो, सासवडजवळ एक 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती सोनोरी म्हणून नावाचे एक गाव आहे. या गावामध्ये मल्हारगडाच्या पायथ्याशी एक वाडा आहे, तो म्हणजे पानसे या सरदारांचा वाडा. आपण तिथे आल्यानंतर आपल्याला हे एक भव्य प्रवेशद्वार दिसते. या प्रवेशद्वाराची उंची 19 फूट असून रुंदी ही 9 फूट आहे. तसेच या साईडची जी तटबंदी आहे वाड्याच्याकडेची, ती सुद्धा आपल्याला भक्कम अवस्थेत असलेली आज सुद्धा दिसते. या ठिकाणी आपल्याला पहारेदारांना उभे राहण्यासाठी या 2 देवळ्या सुद्धा दिसतात. आज आपण आलो आहोत मल्हारगड, ज्यांनी उभा केला त्या पानसे सरदार यांच्या वाड्याकडे. तर चला आपण त्यांचा वाडा कसा आहे तो पाहूया. मल्हारगडापासून जवळच 3 ते 4 किलोमीटर अंतरावर त्यांचा वाडा आहे. हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुखसुद्धा होते आणि त्यांनी मल्हारगडाची बांधणीसुद्धा केलेली आहे. 1757 ते 1760 त्यांनी मल्हारगडाची बांधणीसुद्धा केलेली आहे. चला तर आता आपण वाडा पाहूया. आपण पाहू शकता आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या वाड्याची भिंतींची काहीशी पडझड झालेली दिसते. ज्यावेळेस आपण मुख्य वाड्याकडे जात असतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी एक दगडी बांधकाम केलेली विहीर सुद्धा दिसते. मुख्य वाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण पाहू शकता या वाड्याच्या उंचच्या उंच अशा भिंती दिसतात. या आजही 200 ते 300 वर्षानंतर अशाच भक्कम उभ्या आहेत. चला तर आता आपण मुख्य वाड्याच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊया. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या वाड्याच्या आवारामध्ये आपल्याला एक सुंदर अशी तुळस उभी दिसते. पूर्वी असे म्हटले जायचे की हा वाडा 3 मजली होता, पण आता या वाड्याचे फक्त 2 मजले शिल्लक आहे. चला तर आता आपण वरच्या वाड्याकडे जाऊया. त्यासाठी आपल्याला या लाकडी सागवानी पायऱ्यांवरनं वरती जावे लागते. आपण पाहू शकता या वरच्या वाड्याचीही काहीशी पडझड झालेली आपल्याला दिसते. तसेच या वाड्यामधील या लाकडी खांबांवरती केलेले नक्षीकाम अतिशय सुंदर आहे. तसेच या ठिकाणी लक्ष्मीनारायणाचे सुंदर असे मंदिर सुद्धा आहे. चला आता आपण ते मंदिर पाहूया. या ठिकाणी लक्ष्मीनारायणाची जी संगमरवरी मूर्ती आहे ती आपले लक्ष वेधून घेते. तसेच या मंदिराच्या बाजूला जी गणपतीची संगमरवरी मूर्ती आहे ती सुद्धा अतिशय सुंदर आहे. याच मंदिराच्या बाजूला 2 छोटी छोटी मंदिरे आहेत. पहिले मंदिर म्हणजे गणपतींचे मंदिर, यामध्ये गणपतींची प्रतिष्ठापना केलेली आहे. आणि दुसरे मंदिर हे म्हणजे लक्ष्मीनारायणचंच मंदिर, पण यामध्ये रथावर बसलेल्या लक्ष्मीनारायणांची मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. आता आपण जाणार आहोत स्वारीच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी. आपण पाहू शकता ही श्री गणेशजींची मूर्ती सुद्धा अतिशय सुबक आखीव रेखीव आहे. वडगावच्या लढाईमध्ये इंग्रजांना पळवून लावल्यानंतर सरदार पानसे सोनवरी गावामध्ये पुन्हा आले. त्यानंतर त्यांची प्रकृती काहीशी ढासळली. 1779 ते काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या पराक्रमाची आजही कर्तृत्वाची साक्ष देत हा वाडा आजही उभा आहे. अशा या लढवया सरदारांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय शिवराय, जय जिजाऊ.